शेतकरी बंधूंनो, आम्ही शेतकरी चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर शेतकरी बंधूंनो, आज 6 जानेवारीचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे कापूस बाजार भाव पाहूया. तर शेतकरी बंधूंनो, या कापूस बाजार भावामध्ये आज घसरण पाहायला मिळाली आणि उद्या पुन्हा भावामध्ये वाढ पाहायला मिळेल. तर शेतकरी बंधूंनो, आज अमरावती येथे कमीत कमी 9,500 रुपये, जास्तीत जास्त 9,700 रुपये आणि सरासरी 9,600 रुपये हा भाव मिळाला. हिंगोली येथे कमीत कमी 9,550 रुपये, जास्तीत जास्त 9,700 रुपये आणि सरासरी 9,624 रुपये हा भाव मिळाला. सेलू येथे कमीत कमी 8,100 रुपये, जास्तीत जास्त 10,000 रुपये आणि सरासरी 9,840 रुपये हा भाव मिळाला. किनवट येथे कमीत कमी 8,100 रुपये, जास्तीत जास्त 9,810 रुपये आणि सरासरी 9,700 रुपये हा भाव मिळाला. आष्टी कारंजा येथे कमीत कमी 9,500 रुपये, जास्तीत जास्त 9,650 रुपये आणि सरासरी 9,600 रुपये हा भाव मिळाला. आष्टी वर्धा येथे मध्यम स्टेपल कापूसही कमीत कमी 9,600 रुपये, जास्तीत जास्त 9,700 रुपये आणि सरासरी 9,650 रुपये हा भाव मिळाला. अकोला येथे 9,600, जास्तीत जास्त आणि सरासरीसुद्धा 9,600 रुपये हा भाव मिळाला. अकोला बोरगाव मंजू येथे कमीत कमी 9,200 रुपये, जास्तीत जास्त 10,000 रुपये आणि सरासरी 9,800 रुपये हा भाव मिळाला. देऊळगाव राजा येथे कमीत कमी 9,250 रुपये, जास्तीत जास्त 9,635 रुपये आणि सरासरी 9,450 रुपये हा भाव मिळाला. काटोल येथे कमीत कमी 8,000 रुपये, जास्तीत जास्त 9,500 रुपये आणि सरासरी 9,000 रुपये हा भाव मिळाला. हिंगणघाट येथे कमीत कमी 8,700 रुपये, जास्तीत जास्त 9,860 रुपये आणि सरासरी 9,205 रुपये हा भाव मिळाला. वरोरा शेगाव येथे कमीत कमी 8,400 रुपये, जास्तीत जास्त 9,650 रुपये आणि सरासरी 9,300 रुपये हा भाव मिळाला. पुलगाव येथे कमीत कमी 9,000 रुपये, जास्तीत जास्त 9,821 रुपये आणि सरासरी 9,500 रुपये हा भाव मिळाला. तर हे होते शेतकरी बंधूंनो आजचे कापूस बाजार भाव. उद्या या कापूस बाजार भावामध्ये वाढ पाहायला मिळेल. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद.